डॉक्टर अंकुश देवकर यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश. अशोकराव चव्हाण यांचे म्हणून खंदे समर्थक ओळख असलेले व नांदेडच्या वैद्यकीय क्षेत्रात ख्याती असलेले डॉक्टर अंकुश देवसरकर यांनी शेकडो समर्थकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला. आज त्यांचे नांदेड इथं आगमन झाल्यानंतर जंगी स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाला प्रभावित होऊन मी शिवसेनेत प्रवेश केला. पक्षाची जबाबदारी दिली ते काम मी पार पाडेन, असंही डॉक्टर अंकुश देवसरकर म्हणाले. ते हदगाव हिमायतनगर मतदारसंघातून तयारी करताना पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीत ते शिंदे गटाकडून हदगाव हिमायतनगर मतदारसंघात दावा करण्याची शक्यता आहे. परवा दिनांक 29 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 10 वाजता आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये व आपल्या नांदेड जिल्ह्याचे शिवसेनेचे नेते माननीय माजी खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आणि आपण बघतो की सध्या जे महाराष्ट्राची प्रगती चालू आहे, माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र हे विकसित राज्य म्हणून पंतप्रधान मोदींचा जो संकल्प आहे की 2047 पर्यंत विकसित भारत करायचा, परंतु माननीय मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र पुढील 5 वर्षांमध्ये विकसित होईल आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने निर्णय घेतले जात आहेत, सर्वसामान्य गोरगरिबांसाठी निर्णय घेतले जात आहेत, त्यावर प्रभावित होऊन मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि शिवसेना पक्ष मध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आणि पक्ष जो आदेश देईल ती जबाबदारी मी स्वीकारण्याचं ठरवलेलं आहे. अजून मी पक्ष जो आदेश मी आधी पण म्हटलं की पक्ष ना वाटलं मी निवडून येण्यासारखा आहे तर नक्कीच आपण मी लढण्याची माझी तयारी आहे. पक्ष पक्षश्रेष्ठी सर्व निर्णय घेतील तो मला मान्य राहील.